ताज्या घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. टिटवा रेल्वे स्थानकाजवळ धक्कादायक घटना समोर आली आहे. महिला प्रवासी लोकलने उतरून आपल्या घरी जात असताना तिच्यावर बलात्कार करण्यात आला. टिटवा रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या झुडपात हा प्रकार घडला. या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून रेल्वे पोलिसांनी नराधम निशांत चव्हाण याला अटक केली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. सोमवारी संध्याकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास पीडित महिला शहाड रेल्वे स्थानकावरून लोकलने टिटवा रेल्वे स्थानकात आली पीडित महिला शहाड येथे एका खाजगी कंपनीत काम करते टिटवा रेल्वे स्टेशनवर उतरल्यानंतर ही पीडित महिला शेजारीच असलेल्या रुळावर चालून आपल्या घराकडे जात होती एक इसम तिचा पाठलाग करत होता पीडित महिला फोनवर आपल्या पतीशी बोलत होती या दरम्यान पाठलाग करणाऱ्या इसमाने तिला जबरदस्तीने खेचून लागत असलेल्या झाडा झुडपात नेले तिच्यावर बलात्कार केला दरम्यान पीडित महिलेचा फोन सुरूच होता या इसमाने घटनेची कुठे वाच्यता केली तर जीवे ठार मारू अशी धमकी दिली घाबरलेल्या महिलेने घडलेला प्रकार आपल्या पतीला सांगितला पतीने त्या परिसरातील काही नागरिकांना फोनवर संपर्क साधला तत्काळ आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेत या नराधमाला पकडलं व पोलिसांच्या स्वाधीन केलं निशांत चव्हाण असे गुना निशान या नारधमाचं नाव असून त्याच्या विरोधात कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे निशांत हा पडगा येथे एका खासगी कंपनीत काम करतो या प्रकरणी एस सी पी मनोज पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण रेल्वे पोलीस पुढील तपास करत आहे काल रात्रीच्या सुमारास एक फिर्यादी महिला टिटवाडा रेल्वे स्टेशनवरून तिच्या घरी ट्रॅकमधनं चालत जात असताना तिच्यावर तिच्या शहात्तरचा प्रकार झालेला आहे या आपण आरोपीला अटक पुढील तपास सुरू आहे आकाश सहाने स्वानंद मीडिया टेटवाळा ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा